काँग्रेसचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवरती हल्ला केलाय सुकरांनी. मात्र ते कसं बघतात, त्यांनी सांगितलं हे आव्हान दिले माझ्या मला कोणी आढळलं तर तुमच्या सभा कशा होतील ते बघून येतो, शरद पवार असतील या उद्धव ठाकरे असा एक प्रकारचा इशारा त्यांनी दिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेचं नाव घेतलं म्हणून तर तुम्ही न्यूज केली आणि म्हणून तो प्रश्न विचारत आहेत की असलं राजकारण आम्ही करत नाही. ज्याचं त्याला त्याचं राजकारण त्याला लखला पासून. लोकशाहीमध्ये अनेकांना बोलण्याची संधी असते, मात्र शरद पवार ज्याबद्दल बोलले की महाराष्ट्राचं होऊ नको, मात्र या संदर्भात जातीचं राजकारण, ह्याच्यात जातीचं राजकारण काय, ह्याच्यात स्पष्टच आहे. आज श्रीलंका बांगलादेश कशामुळे बुडाला, आरक्षणाच्या प्रश्नावरूनच बुडाला ना. शेवटी वंचितांना शोषितांना जर तुम्ही वरतीच येऊ दिलं नाही तर तो दबलेला एक दिवशी क्रांती करून निघून जातो. ज्याचा 5-5 हजार वर्ष तुम्ही दाबून ठेवला आवाज, त्याचा आवाज फुटायला, त्याच्या आवाजाला अंकुर फुटणार ना का? नाही फुटणार. तुम्ही एकीकडे म्हणता की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, काय माहिती आहे तुम्हाला आरक्षणाबद्दल? ज्याच्या बापाने गुवाच्या टोपल्या स्वतःच्या डोक्यावरनं वाहिल्या आहेत त्याला त्याचं दुःख आहेत काय ते समजतं? मेलेल्या जनावराचं मटण खाणाऱ्या जातीला त्याचं दुःख काय असतं ते त्याला समजतं? ज्या जातीची पोरं मातीमध्ये दोळवून त्यांना हार घालून खड्ड्यात टाकली जायची आणि त्याच्यावर बुरुज उभे केले जायचे त्या जातीला माहिती त्या जातीचं दुःख? एसीमध्ये राहून आपल्याला समजणार नाही. आपण आपले संडास साफ करत नाही आयुष्यात कधी. ती माणसं आपल्या गुवाच्या टाकीत उतरतात, नाले साफ करायला काय आपले नातेवाईक जातात काय? बघा अजून नाले साफ करायला कोण जातं? एवढं असं बोलू नये. पण ज्या माणसांनी आयुष्यात काही बघितलेलंच नाही, आरक्षण त्यांच्यासाठी आहे की ते कधीतरी पुढे जातील ही आशा ठेवून बाबासाहेब आंबेडकरांना का आरक्षण समितीचं अध्यक्ष बनवलं, ड्राफ्टिंग कमिटीचं? गांधी आणि नेहरूंमध्ये चर्चा झाली आणि गांधींनी नेहरूंना सांगितलं की आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं असेल तर ज्यांनी शोषण काय असतं हे बघितलं आहे, अनुभवलं आहे, असा एकच माणूस भारतात आहे सुशिक्षित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. हे किती जणांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेतसुद्धा बसवलं दिलं नव्हतं, ते शाळेच्या बाहेर बसून शिकलेले आहेत आणि ते कोलंबिया युनिव्हर्सिटीत आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले. याची वास्तवता इतिहासात आहे, जरा इतिहास तपासून बघा. ज्यांना आयुष्यभर पाणी असं प्यावं लागलं, ज्यांना पाणीही पिता आलं नाही, नदीत हात घालता आला नाही, कधी विहिरीत हात घालता आला नाही, त्यांना आरक्षण नाही द्यायचं, मग कोणाला द्यायचं? आम्ही मी तर कधी आरक्षण घेतलेलं नाही, पण ह्यांचं दुःख तर समजलं पाहिजे. माणूस की आहे की नाही आपल्यात? जे आरक्षणावर बोलतो ना बोलतात ना त्यांना चला आपण तुमच्यासाठी आरक्षण ठेवतो, ठेवायला लावतो आम्ही ते नाले साफ करायचं. उतरून दाखवा एकाच्यात हिंमत असेल तर नाल्यामध्ये. ज्या पद्धतीने ही पोरं ज्या जातीची पोरं आहेत त्या जातीची पोरं जे त्या नाल्यात उतरतात तसे उतरून दाखवा ना आरक्षण बोल कशासाठी बोलण्याच्या आधी. त्यांचं दुःख त्यांना माहिती हो. आज दुसरी तिसरी पुढे पिढी कुठेतरी SSC होते, SSC एवढ्यातच तुम्हाला खुपायला लागलं. अजितदादा किती जातीयवादी आहे ना, मी जवळनं बघितलं जवळनं का बॅलन्स फायनान्शियल बजेटमध्ये बजेटरी कटमध्ये कायम SC ST OBC ह्या जातीच्याच तरतुदींना कटका लावला जायचा. हे बाहेरनं समजत नाही, हे आतमध्ये असलेल्या कॅबिनेटमध्ये असलेल्या माणसाला बरोबर समजतं की पैसे कुठे वळवायचे. इरिगेशनला तुम्ही शेड्यूल कास्टचे शेड्यूल ट्राईबचे OBC त्यांच्यासाठी ठेवलेले पैसे वळवता, तुम्ही जातीवादी नाही. कुठल्या सामाजिक कामासाठी वळवले तर समजू शकतो. ज्याच्यातनं पर्सेंटेज मिळणार आहे अशा पर्सेंटेजमधल्या कारणांसाठी जर तुम्ही पैसे OBC SC ST वळवणार असाल तर तुमच्या इतका घाणेरडा जातीवादी नाही कुणी. आरोप लावला जातो की मनोज धनंजय पाटील यांच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे
यांना काय पुढे मागे बाजूला डावीकडे उजवीकडे त्यांना कायम शरद पवारच दिसत असतात. त्यांनी स्वतःला तपासावं ना आधी. म्हणजे ते महान आहेत, ते मोदींना पण बोलू शकतात. अजितदादा काय महान आहेत, ते कोणाला काही बोलू शकतात. पण जेव्हा तुम्ही तुमचं भाषण केलं होतं बारामतीत, मला माहीत नाही या माणसाचं शेवटचं भाषण कधी होणार आहे, तेव्हा ते काय चांगलं होतं. तर मीच बोललेलो की जगातला पहिला पुत्र आहे जो काकाच्या मृत्यूची प्रार्थना करतोय आणि वाट बघतोय. चांगलं भाषण होतं तुमचं. माझं कालच राजन विचारेंशी बोलणं झालं. राजन विचारेंनी मला फोन केला होता आणि ते म्हणाले की तुम्हालाच आवाज उचलावा लागेल, हे सगळं फारच घोटाळा दिसतो आहे. म्हणजे प्रथमदर्शनी आम्हाला फारच घोटाळे दिसत आहेत. आणि आत्ता माझ्याही ऑफिसमधून मला फोन आला की आत्ता याद्या आलेल्या आहेत, याद्यांमध्ये नाव एक आणि जे नवीन बूथ आलेत ते बूथ टाकलेलेच नाही आहेत. हे प्रचंड याद्यांमध्ये घोटाळा करतात. म्हणजे मला लाज ह्या गोष्टीची वाटते. एकीकडे आपण यांत्रिकीकरणात आम्ही खूप पुढे गेलो आहोत, सायबर टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे गेलो आहोत, आज निवडणुकीच्या याद्या नाही बनवत आहेत तुम्हाला. कधी नावच चुकीचं येतं, कधी ॲड्रेसच चुकीचा येतो, कधी नाव आणि ॲड्रेस कुठल्या कुठे फेकले जातात. शाळा एकीकडे, वोटिंग एकीकडे, राहतो तिसरीकडे. एका घरातली चार नावं चार वेगवेगळ्या शाळेत. साध्या याद्या बनवता येत नाहीत. मग आम्हीच करतो ना मतदान याद्या, तुम्ही हात कशाला. तुम्ही बसा घरी, आम्ही करतो ना, चांगल्या करून देतो मतदान याद्या. चला 100%. एक नाव समजा भायंदरमध्ये असेल आणि दुसरं नाव ठाण्यात असेल. भायंदरला मतदान केलं ते काढणं तर एकदम सोपं असतं. अरे परत ठाण्यात मतदान केलं झालं. आणि आधार कार्ड हे कार्ड ते कार्ड कुठलं पाहिजे ते कार्ड तुम्हाला इथे साहेब जा, इथनं मी फोन करतो, मला सगळे कार्ड हातात मिळतील. ज्याबद्दल मला काय माहित नाही त्याबद्दल मला काही विचारू नका. माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील हे कळणार देखील असं धमकीमध्ये इशारा दाखवण्यात दिला एवढं. ते भाई आहेत बाबा. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये बोललो ना. आणि अशा प्रकारचे राज ठाकरे आता जे त्यांच्यावरती जो सुपारीचा हल्ला झालेला यावरती म्हणजे मराठे आक्रमक झाल्याचं दिसून येते. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीवरती आता टीका आणि इशारा दिला जातो यासाठी. इशारे विशारे शरद पवारने आपल्या आयुष्यात खूप बघितले. पण जे आरक्षणाविरुद्ध बोलतात हे हा प्रत्येकजण मनुवादी आहे. ह्यांना आरक्षणाचं महत्त्व पटलेलं नाही. तुम्हाला आरक्षण नको ना, एक दिवस फक्त स्वतःच्या गुवाच्या टाकीत उतरून दाखवा, मग आरक्षण कशासाठी आहे ते तुम्हाला तेव्हा कळेल. ज्यांचे बाप 50-50 वर्ष गुवाच्या टाकीत उतरले, ज्यांच्या बापांनी 50-50 वर्ष डोक्यावरनं गु असा टोपलीत न व्हायला, त्यांचं दुःख काय जाणून घ्यायला हृदयाचावं लागतं. आणि म्हणूनच त्यांच्या आजोबांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मैत्री होती. हिंदुत्वाच्या नावाने बॅनर वॉर आहे ते काय मला माहीत नाही. पण असे बॅनर लावणं सार्वजनिक ठिकाणी हे अयोग्य आहे. पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी आम्ही एखादा बॅनर लावला की 10 मिनिटात धावपळ करतात. बॅनर उतरा, बॅनर उतरा, बॅनर उतरा. आता हे बॅनर लागलेले आहेत सगळीकडे. हिंमत आहे का पोलीस कमिशनर आणि कमिशनरची काढायची? न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांना समान द्यायला हवा. आजचं पोलीस डिपार्टमेंट हे अक्षरशः गुलामासारखं वाटतं, गुलामासारखं, दुसरा शब्द नाही. शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींचं व्यंगचित्र काढलं आणि लोकांना घालताना
तेच मी सांगतोय की असे बॅनर जेव्हा सार्वजनिक जागेवर लावले जातात, अपेक्षा असते की पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा म्हणजे प्रशासन, ठाणे महापालिका प्रशासन, ते 15 मिनिटात काढेल. हेच जर आम्ही लावलं असताना आमच्यावर केसेस घेतल्या असत्या, आम्हाला बोलवून घेतलं असतं. हेच म्हणा राजकारण आहे. ठीक आहे, जनता हे सहन करेल, जनता याचं उत्तर देईल. असे घाणेरडे पोस्टर्स लावून तुम्हाला वाटतं काय तुम्ही लोकांच्या मनं जिंकू शकाल? असं पोलिसांची माणुसकी मेलेली आहे. एक पोरगी चालते रस्त्यातनं, वरनं कोणीतरी श्वान फेकतो, ती पोरगी जागच्या जागी मरण पावते, त्या कुत्र्यालाही लागतं. पोलीस मात्र संवेदनशीलता विसरलेले असतात. मी त्यांना फोन करून सांगितलं की गुन्हा नोंदवा. पोलीस गुन्हा नोंदवतात सांगतात काय? कुत्र्याच्या अपघातामुळे पोरीचा मृत्यू झाला असा आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे. म्हणजे कुत्रा आणि पोरगी, कुत्र्या असा वर्ण फेकणं त्याला लागणं हे वाईटच, पण ती पोरगी मेली ना. 10 वर्षानंतर आईवडिलांना झालेली पोरगी, गोंडस पोरगी रस्त्यावर चालत असताना आईच्या हाताला धरून चालत असताना कुत्रा वरनं फेकलेला तिच्या अंगावर पडतो आणि ती जागीच मरते. आणि पोलीस केस घ्यायला तयार नसतात. संवेदनशीलता संपली आहे तुमची. मी स्वतः मी आजारी होतो, मला ताप होता 3. मला त्या आईचा फोन आला की साहेब आप आएंगे तोही एक कुछ होगा वरना हमारा हमको तो कोई नहीं पूछेगा. मी स्वतः इथनं उठलो, पोलीस स्टेशनला गेलो, केस नोंदवून घेतली आणि मी घरी आलो. अशी जर परिस्थिती असेल तर वाईट आहे. आणि मला ते पण माहिती आहे की त्या कुत्र्याच्या मालकाला वाचवायला कोणाकोणाचे फोन आले होते, ते पण मला माहिती आहे. म्हणजे फोन करणाऱ्यांना लाजाही वाटत नाही की एक पोरगी मेली आहे. अरे ते कमीत कमी रडणाऱ्या आईवडिलांकडे तर बघा यार. राजकारण गेलं खड्ड्यात. मला तर माहीत पण नाही ते कुटुंब कोण आहे, त्यांची आडनावं काय आहेत, ते काय आहेत, कोण आहेत, काही मला माहीत नाही आहे. पण तुम्ही कुत्रा फेकता, ती पोरगी मरते, अरे कमीत कमी धावत येऊन खाली त्या पोरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असते, काय केलं असतं ते ठीक आहे. 30-30, 40-40 कुत्रे त्या गच्चीवरती आणि ते भाई लोक काय भाई का नाम काय नावेद जावेद जावेद काय अरे तिच्यावर दबाव थरथर कापत होती, थरथर कापत, पण हिंमत दाखवली आहे त्यांनी. आणि ह्या अशा पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे खरे तक्रारदार बाहेर यायला तयार नाहीत आणि खोटे तक्रारदार मुंब्रा पोलीस स्टेशनला जास्त जातात. आमच्यावर गुन्हे दाखल होतात, कसे होतात, काय संबंध आमचा? आम्हाला सांगतात काय ते आले आम्ही तक्रार घेतली, मग दुसरे आल्यावर तुम्ही तक्रार का घेत नाही? ठीक आहे, सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. चांगलं आहे, राज्याला अधिकार दिला ते चांगलं आहे आरक्षणाचं. अख्खा महाराष्ट्र गुजरातला जाईल तेव्हा आपल्याला जागेल. 108 जणांच्या बळ्या म्हणजे 105 जणांच्या रक्त वाहिल्यानंतर जी मुंबई आपल्याला मिळाली आहे त्या मुंबईची आणि महाराष्ट्राची आपल्याला किंमतच राहिलेली नाही. तुम्ही एक प्रश्न, SC ST वगैरे जे क्रिमी लेअर लावण्याचं जे नाटक आहे ते अतिशय खाणेरडं आहे. आरक्षणाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचा फेरविचार करावा. आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाऊल टाकलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हे बघा, मी तुम्हाला परत एकदा महाराष्ट्राला समजून सांगतो, आरक्षणाचं कुठलंही फळ मी घेतलेलं नाही, कुठल्याही आरक्षणाचं मला काहीही मिळालेलं नाही. माझ्या पोरीने कधी आरक्षण घेतलेलं नाही, पण ज्यांना आरक्षण मिळायला हवं त्यांना मिळायलाच हवं हे मी ओरडून ओरडून सांगेन.
आणि क्रीमी लेयर ओबीसी एससी एसटीला लावणं म्हणजे गळा दाबून मारण्यासारखं आहे. आरक्षण संपवायचं असेल तर संपून टाका. पण ज्या समाजाचा उत्कर्षच झाला नाही, ज्यांच्या उत्कर्षासाठी जर आपल्या मनात प्रेम प्रेमाची भावना नसेल तर आपल्याला माणूसकीच नाही असं म्हणावं लागेल. हे सर्वोच्च न्यायालयासाठीही लागू होतं. ते नंतर मुंबऱ्यात बोलू. मुंबऱ्यात सर्रास इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहे. सर्रास रस्त्यावर चालू आहेत. रस्त्यावरती कमिशनरला 10 वेळा मी स्वतः जाऊन सांगितलं रस्त्यावर चालू आहेत. अनेक कोणाच्या आशीर्वादाशिवाय चालू आहेत असं म्हणायचंय का? अरे एक आमदार जाऊन कमिशनरला भेटतो, 3-4 वेळा तक्रार करतो. मस्तवाला अधिकारी मस्त 200 रुपये स्क्वेअर फीट घेत आहेत. तिथला जो स्थानिक दादा असतो तो घेतो 100 रुपये स्क्वेअर फीट. मग पाणी कमी पडतं मुंबऱ्यात, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होतो, रस्ते कमी पडतात, पार्किंग नाही आहे. आणि एवढा तर चांगले चांगले बिल्डर्स चांगल्या चांगल्या बिल्डिंगी घेऊन येत आहेत, त्यांचं बुकिंग कोण कशाला मारायला घेईल? जर 3000 रुपयामध्ये फालतू ठिकाणी फ्लॅट मिळत असतील त्यांना 7000-8000 रुपयाचा भाव असतो. आपण कशाचाच विचार करायचा नाही. हे कसं चालेल? हे कोणीतरी बोलणारा हवाच. इलिगल बिल्डरची मोठी लॉबी आहे, मला माहिती आहे, त्याचा त्रास होऊ शकतो. पण शेवटी परिस्थिती बिघडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधात बोलायला हवंच. मी 1000 वेळा पोलिसांना सांगितलं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, की तुम्ही 353 गुन्हा दाखल करा, फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. इलिगल बिल्डिंग, इलिगल वॉटर टॅपिंग ह्याच्यावरची 353 बसू शकते, 420 बसू शकतो. टाकाना असे गुन्हे, बसू द्या ना 10-10 दिवस, त्यांना आतमध्ये घाबरतील. 200 रुपयापुढे कोणाला पडली आहे कायद्याची? चालेल, बाळ्यामामा कामाला लागलाय, मला खूप बरं वाटतं. बाळ्यामामा रेल्वे स्टेशनवर फिरतायत, बाळ्यामामा सगळीकडे दिसतायत. कमीत कमी दिसणारा खासदार म्हणून तरी लोक त्याला ओळखतील, आणि ते खरंच काम करतात. आत्ता त्यांच्या वकफ बोर्डावर पण त्यांची नेमणूक झाली आहे. वकफचा जो घोटाळा केंद्र सरकारने करून ठेवला आहे आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी उत्कर्षासाठी असलेल्या जमिनी काढून घ्यायच्या हा जो प्रयत्न केंद्र सरकार करतो आहे, ह्याच्याविरुद्ध सगळ्यांनी आवाज उचलल्यानंतर केंद्र सरकारने ह्याच्यावर समिती नेमली की काय वेगळंपणा करता येईल. त्या समितीत स्वतः बाळ्यामामा आहेत. माझी अपेक्षा आहे की हा माणूस योग्य न्याय सगळ्यांना देईल. कारण का वकफची जेव्हा जे जमीन काढून घेतात याचा अर्थ ख्रिश्चन समाजाच्याही जमिनी ते काढून घेणार. ख्रिश्चन समाजाच्या जमिनी ह्या वकफपेक्षा जास्त आहेत. महारत्नाच्या जमिनीही खूप आहेत, त्याही काढून घेणार आहेत. म्हणजे ज्यांना ज्यांना ह्या वतनाच्या जमिनी आल्या, वतनदारांकडनं मिळालेल्या. आता वकफ म्हणजे काय हे अर्ध्या लोकांना माहीत नाही. वकफ म्हणजे देश महाराजे राजे महाराजे मुसलमानांचे होते, त्यांनी ठेवलेल्या जमिनी, त्यांच्या नावावरच्या जमिनी. किंवा आपल्या इथे 1950 जो फाळणी झाली, फाळणीनंतर जे मुसलमान निघून गेले त्यांच्या जमिनी, त्या सगळ्या शासनाने जमा करून घेतल्या, कोणालाही त्या जमिनी देऊ केल्या नाहीत. आणि काही दानशूर व्यक्ती असतात, ते दानशूर व्यक्ती जेव्हा दान करतात ते कोणालाही करत नाहीत, ते वकफला करतात की तुम्ही सामाजिक उत्कर्षासाठी या जमिनी वापरा. त्या काही वाईट कामासाठी दिलेल्या नसतात. पण आता जमिनी DM वाटावत, कलेक्टरनी वाटावत. कलेक्टर कोणाला जमिनी वाटतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वरनं फोन आला, हे याला ही जमीन देऊन टाकी, देऊन टाकते. म्हणजे शिक्षणाचा जो त्याच्यात भाग आहे आणि शिक्षणाची गरज आहे त्या समाजाला. आणि त्यांच्या जमिनीत तुम्हाला तुमचं लक्ष त्यांच्या जमिनींवर कशाला? तुम्ही अजून कडक कायदे करा की तुम्हाला देताना येणार जमीन. तुम्ही जमीन संस्था असेल, त्या संस्थेचं इतकं वर्ष असेल, त्या संस्थेची शाळा असेल, त्यालाच द्या वगैरे असं काहीतरी करा.
पण खुल्या बाजारात त्यांच्या जमिनी आणणं हे चुकीचंच आहे. कोणालाही विचारत घेतलेलं नाही म्हणून तर अडकले. आणि मी पहिल्यांदा अभिनंदन करतो भारतीय लोकशाहीचं की विरोधी पक्ष मजबूत झाल्यावरती सरकार पक्षाला कसं आवर्त घ्यावं लागतं वेळोवेळी त्याचं उदाहरण ह्या अधिवेशनात आपल्याला दिसलं. एरवी जर असतं तर हे बिल आलं असतं पास 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 म्हणून पाचवी निघून गेलं असतं. या बिलाबद्दल लोक ओरडली, अख्ख्या भारताला कळलं की ही चोरी केली जाते, हे काहीतरी ह्याच्यात कलाकारी आहे. सरकारने एक पल मागे घेतलं. पण बी जे पीच्या नजरा या ख्रिश्चन मुसलमान दलितांच्या जमिनीवर काय? का अंबानीचा बंगला त्या जमिनीवर म्हणून? कसला लव जिहाद, नर जिहाद, कसला जिहाद बिहाद काय नसतो. तुमच्या विरोधात मतदान केलं की तुम्ही लव जिहाद म्हणणार. आता वक्फ बोर्ड हा प्रत्येक मुसलमानाच्या घरातला प्रश्न आहे. कारण का त्यांची सगळी कब्रस्तान ही वकफ जमिनीवर आहेत, त्यांच्या सगळ्या मशिदी या वकफ जमिनी जमिनीवर आहेत. आता त्या जमिनीची मालकी जर तुम्ही गाडून घेणार असाल तर मुसलमान नाराज नाही होणार, तो बी जे पी विरोधात उभा नाही राहणार. दलित वतनाच्या जमीन तुम्ही, महार वतनाच्या जमीन तुम्ही काढून गेला तर दलित एकत्र नाही होणार. तुम्ही ख्रिश्चनांच्या जमिनी काढून घेणार असाल तर ख्रिश्चन समाज एकत्र नाही होणार. आज देवस्थानाच्या आपल्या जमिनी होत्या, जाऊन तपासा देवस्थानाच्या जमिनी कोणाकोणाच्या नावावर आहेत. प्रत्येक राजकीय नेत्याच्या नावावर देवस्थानाच्या जमिनी आहेत, प्रत्येक राजकीय नेत्याच्या. आपल्या काय हिंदू समाजाच्या जमिनी नाहीत असं नाही आहे, आपल्या सगळ्या देवस्थानाच्या जमिनी आहेत सगळ्या, आणि हजारोनी एकर आहेत. कोणाच्या हातात आहेत विचार करा, विचारा. आपण इथे बसतो गावात हजारो एकर काही पाण्याखाली आहेत, अतिशय सुंदर सुंदर जागी जमिनी आहेत, आणि सगळ्यांवरती भाई दादा यांची कब्जा आहे. कुठे काही झालं नाही विशालगडावर, काही होणार नव्हते हे पण आम्हाला माहिती होतं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.